नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर रक्षाबंधन अगदी उद्यावर आलेला आहे, तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आज आपण कलाकंदची रेसिपी बनवून तयार करणार आहोत, जे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात आपण बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी मी एका पॅनमध्ये इथे 100 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे. तुम्ही बाजारातून आणलं तरी चालेल किंवा घरी बनवलं तरीही चालेल. आता 100 ग्रॅमला इथे मी ॲड करत आहे 80 ग्रॅम इतकं मिल्क मीड. तुमच्याकडे जर मिल्क मीड नाही आहे तर तुम्ही इथे 70 ते 80 ग्रॅम साखर वापरली तरीही चालेल. तर 1 कप भर मी इथे पनीर घेतलेलं आहे, तर 1/2 कप तुम्ही साखर किंवा साखराची पूड जरी करून ह्याच्यात ॲड केली तरीही चालेल. आता आपल्याला हे सतत ढवळत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू जसं जसं हे मेल्ट होईल तसं तसं थोडंसं पातळ होईल, त्यानंतर पुन्हा हे थोडंसं जाडसर असं व्हायला सुरुवात होतील. तर तुम्ही ते बघू शकता, हळूहळू करत थोडंसं हे जाडसर व्हायला लागलेलं आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा इतका इथे तूप मी ॲड करून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे खाली लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 5 मिनिटात ही रेसिपी घरीच बनवून तयार होते. त्याचबरोबर थोडंसं फ्लेवरसाठी मी इथे वेलचीची पूड ॲड करून घेतलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, जसं जसं आपण ह्याला मिक्स करत जाऊ तसं तसं हे जाडसर व्हायला सुरुवात होतं आणि एकजीव व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही इथे बघू शकता, जसं आपण पीठ मळतो ना अगदी त्यासारखं हे व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी हे घट्टसर झालेलं आहे. आता आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे एकजीव झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि मी इथे एक डिश घेतलेली आहे. तुमच्याकडे जर टीनचा किंवा जे केकचा पॅन असेल ते जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. मी इथे एक ताटाचा वापर केलेला आहे. जे मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ह्याचं हे व्यवस्थित असं शेप द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल याचे लाडूसुद्धा तुम्ही बनवून तयार करू शकता. पण मी याला थोडेसे चौकण असं शेप देत आहे, जसं कलाकंद मार्केटमध्ये अवेलेबल असतं अगदी तसं. थोडंसं इथे ड्रायफ्रूट ॲड करून घेतलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता. आता 10 मिनिट आपल्याला हे सेट व्हायला सोडायचं आहे. पंख्याच्या खाली जरी ठेवलं तरीही चालेल. 10 मिनिटात हे व्यवस्थित सेट होऊन जातं. तर तुम्ही ते बघू शकता, मस्त अगदी मार्केटसारखं आपलं हे कलाकंद बनवून तयार झालेलं आहे. अगदी 5 मिनिटात घरच्या घरी काहीही जास्त साहित्य आपल्याला वापरायची गरज नाही आहे. फक्त पनीर आणि साखर किंवा मिल्क मीड ॲड केली की मस्त आपलं मार्केटसारखं अगदी शुद्ध घरच्या घरी कलाकंद बनवून तयार होतं. तर तुम्ही ते बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, अगदी मार्केटसारखं झालेलं आहे आणि चवसुद्धा भन्नाट असते. तर तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.